subscribe now and press the bell icon. Never miss an update. मेरी जिंदगी संभाले, मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के मेरी हारी को माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादी तर्फे सरपंच पदाचा प्रबळ दावेदार ठरवत कंडारी ग्रामपंचायतीवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे. अवघ्या काही तासांच्या आतच माजी आमदार संतोष चौधरी यांनी कंडारी ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये चाणक्य नीती खेळत राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार म्हणून सुवर्णा नितीन उर्फ छोटू कोळी यांचे नाव जाहीर केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. कंडारी गावाच्या आरक्षणामध्ये आज एसटी महिला उमेदवाराची सोडत निघाल्याने तात्काळ 9 ग्राम सदस्यांचे पाठबळ मिळवत सरपंच पदासाठी सुवर्णा नितीन कोळी यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. आज सायंकाळी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या संपर्क कार्यालयामध्ये 9 सदस्यांची कार्यकारिणी गठीत करण्यात येऊन विजयी सदस्यांचा फुलपुष्पहाराने सत्कार करण्यात आला. यात निर्मला रघुनाथ घोडेस्वार, कल्पना अजय मोरे, पुष्पा नथू जैन, आशाबाई लिंबाजी हुसळे, पल्लवी विक्रांत वाघमारे, कल्पना विनायक वासनिक, संतोष नाना निसळकर, विशाल रवींद्र खेडकर या 9 सदस्यांचा समावेश आहे. यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाईव्ह वरती संवाद साधताना राष्ट्रवादीचे 9 ही उमेदवार गाव विकासासाठी गाव हिताचे कार्य करतील असा विश्वास व्यक्त करत कंडारी गावातील महत्वपूर्ण पाणी प्रश्न मी स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करेल आणि येत्या 1 ते 2 वर्षांमध्ये कंडारी गावाचा पाणी प्रश्न सुटेल अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन धांडे, राष्ट्रवादी गटनेते तथा नगरसेवक उल्हास पगारे, माजी नगरसेवक भीमा कोळी, सुरेश यशोदे, राहुल घोडेस्वार, अजय मोरे, विशाल सोयंके यांसह आदींची उपस्थिती होती. कंडारी गावामध्ये सरपंच आरक्षणासाठी रंगलेल्या राजकीय वातावरणामध्ये आज एकीकडे राष्ट्रवादीकडून आपल्या प्रबळ दावेदाराची घोषणा करण्यात आल्याने गावात एकच खळबळ उडाली असून दुसरीकडे विरोधी पार्टी आपल्या एसटी उमेदवाराला घेऊन 9 सदस्यांसह सहलीला गेले असल्याची माहिती आहे. तर या सरपंच दावेदार सुवर्णा नितीन कोळी यांचे पती नितीन कोळी यांचाही समावेश आहे. कंडारी गावात सरपंच पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी गटामध्ये चांगलीच जुंपली असून आता सरपंच पदी नेमकी कोणाची वर्णी लागते आणि कोण ही बाजी जिंकतो याचे गावकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. We'll be right back.
कंडारी ग्रामपंचायतचे सर्व 9 ग्रामपंचायत सदस्य यांची एकत्रित मीटिंग या ठिकाणी झाली आणि सर्वांनी एकमताने आदरणीय सुवर्णा नितीन कोळी यांचं नाव सरपंचपदासाठी सर्वांनी आम्ही फायनल केलेलं आहे आणि त्यांची सरपंचपदी आम्ही आमच्याकडनं राष्ट्रवादी पक्षातर्फे या ठिकाणी निवड या ठिकाणी आम्ही घोषित करतो आणि अत्यंत आनंद आहे की 7 महिला आहे आणि 2 पुरुष आहे. संतोष निसरकर आहे आणि आपला एक अजून ग्रामपंचायत सदस्य खेडकर आहे. तो 9 चे 9 जे आहे गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात काम करतील असा माझा विश्वास आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न जर काही असेल तर तो आहे सांडपाण्याचा आणि पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा विषय कंडारीचा आहे. तो या पंचवार्षिकमध्ये नाही तर किमान 2 वर्षात पहिल्याच 2 वर्षात पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे अशी अपेक्षा सर्वांची आहे. आणि सरकार आपलं आहे, शासन आपलं आहे, शासनाकडनं ती पाणीपुरवठा मंजूर करून आणायचं काम त्या ठिकाणी मी खंबीरपणे विश्वासाने सांगतो की त्यांच्यासाठी मंजूर करून आणेल आणि लवकरात लवकर या वर्ष 2 वर्षात तिथलं कंडारीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. Now and press the bell icon. Never miss an update.